अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार, सुरेश लाड यांचा प्रशासनाला इशारा। खालापूर येथील नंदनपाडा, गोहे, गोठिवली येथील जागा न्यूमेलियन कंपनीने घेतली होती। या जागेचा मोबदला कंपनी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकरी आपली जमीन आपल्या नावावर करून मागत आहेत। या बाबीवर विचार करून जमीन शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अन्यथा 23 डिसेंबर रोजी खालापूर येथील तहसील कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करणार असल्याचा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी प्रशासनाला दिला आहे। अलिबाग येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आणि सगळी जमीन त्यांच्या नावावरती झाली, न्यू मिलेनियम कंपनीच्या। मग नुसता साठे करार झाला असेल तर त्यावर सुद्धा ती होते, खरेदी गतच करायला पाहिजे असं काय नाही, किंवा पॉवर दिलेली असेल तरी चालते आणि ती MIDC करता वापरायची असते। 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष झाली आणि कंपनीने जागा काही खरेदी पूर्ण व्यवहार केले नाही, ते न केल्यानं शेतकऱ्यांना पैसे मिळू शकले नाहीत आणि जुने दर होते। आता वास्तविक दर वाढलेले आहे आणि मग अशा याच्यामध्ये न्यू मिलियन कंपनीनं की त्यांच्या नावावर असलेली जमीन काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना, मग त्यात एक विधानसभेचा सदस्य आहे, 2 विधानपरिषदेचे सदस्य आहे, काही जिल्ह्यातले काही बाहेरच्या जिल्ह्यातले आहे, त्यांच्या नातेवाईकांना ती जमीन विकण्याचं चालू केलेलं आहे। तसे खरेदी खतं झालेली आहे, परंतु खरेदी खताचा अंमल जो तलाट्यानं आणि सर्कलनं करायचा असतो तो त्यांनी केला नाही, कारण हे काम नियमबाह्य आहे। हे याच्यामध्ये कायद्याची जी काही तरतूद आहे तर भंग केलेला आहे। त्यांना जी काही रक्कम नजराना ऑर्डर म्हणून केलेली आहे त्या सरकारनं, मुळात नजराना भरण्याकरता जी काही किंमत दाखवायची असेल ती सुद्धा अल्प दाखवली, ती सुद्धा पुरेशी दाखवलेली नाही। म्हणजे नियमाप्रमाणे आज तिथे जे दर आहे ते दर न दाखवता कुठेतरी त्यांना कमी दर कसे दाखवता येईल हा प्रयत्न केला आणि कमी दरामध्ये मग खरेदी घटती माहिती नोंदवण्याचं काम त्यांनी सांगितलं, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी काही तलाट्यांनी ती नोंदणी केली आणि ती चुकीची आहे हे जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा तिथल्या तहसीलदारांनी प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा एका तलाट्याला सस्पेंड केलेलं आहे आणि आम्ही सतत त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा चुकीचं काम केलं नाही। काहींनी जे केलं ते होऊन गेलं, पण त्याच्यावरती शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यावरती स्थगिती